ग्राउंड झिरो मध्ये आपलं स्वागत आहे. ऑलिम्पिक असो किंवा पॅरालिम्पिक असो, पॅरिस समरस गेम्समध्ये भारतीय संघासाठी नेमबाजीचं उत्साहवर्धक परिणाम दिसून आलेत. अवनी लेखरा, मोना अगरवाल आणि मनीषा नरवाल या तिघांनी शुक्रवारी शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आपली जागा निर्माण केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जशी भारताने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्याचप्रमाणे पॅरालिम्पिकमध्ये देखील भारताने आपला डंका वाजवलाय. पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण मिळालंय, जाणून घेऊयात याच संदर्भात आजच्या ग्राउंड झिरोमध्ये. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साली सुरू आता झालेला आहे. पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा 28 ऑगस्ट रोजी झाला. भारतातील अनेक खेळाडू आता कसोशीने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॅरा बॅडमिंटन पासून पॅरा नेमबाजीपर्यंत भारतीय खेळाडू चमकताना दिसत आहेत. आणि आता चर्चा आहे ती भारताला मिळालेल्या सुवर्ण पदकाची. पॅरिसमधील 2024 पॅरालिम्पिक गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारताने 4 पदकं जिंकली, त्यापैकी 3 नेमबाजीमध्ये. अवनी लेखरासह बॅक टू बॅक सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा ही पहिली भारतीय ठरली. पहिल्या दिवशी कोणतंही पदक भारताला मिळालं नाही. टीम इंडियाने पॅरिसमधील पॅरालिम्पिक गेम्सच्या दुसऱ्या दिवशी आपलं खातं 4 पदकांसह उघडलं आणि तिसऱ्या दिवशी आणखी एक पदक मिळालं आणि पदकांची संख्या 5 इतकी झाली आहे. आता पदक तालिकेमध्ये भारत टॉप 19 भारताला स्थान मिळालेलं आहे. त्यापैकी 3 पदकं एकट्या नेमबाजीमधून मिळालेली आहेत, तर दुसरी पदकं ही ट्रॅक आणि फील्डमध्ये जिंकली गेली आहेत, जिथे भारताला पॅरालिम्पिकमध्ये देखील फारसं ऑलिम्पिकमध्ये देखील यश मिळालं नव्हतं, तिथे आता हे खूप सुंदर असं यश मिळालेलं आहे. पॅरालिम्पिक म्हणजे काय आणि पॅरालिम्पिकची सुरुवात कधी झाली पाहूयात. पॅरालिम्पिक म्हणजे पॅरा ऑलिम्पिक या शब्दामध्ये पॅरलर अर्थात समांतर हा शब्द दडलाय. ऑलिम्पिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरूप असतं. सर लुडविक गटमन या डॉक्टरांच्या संकल्पनेमधून पहिल्यांदा पॅरालिम्पिक साकारलं गेलं. नाझी जर्मनीमधून डॉक्टर गटमन इंग्लंडला आले होते आणि त्यांनी स्टोक मॅडविल रुग्णालयामध्ये मणक्याच्या दुखापतीकरता विभाग सुरू केला होता. 1948 स्टोक मॅडविल गेम्स नावानं त्यांनी खेळाचं आयोजन केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झालेले काही सैनिकही त्यामध्ये खेळले होते. यामध्ये 16 पुरुष खेळाडूंसह काही महिला खेळाडूंचा देखील समावेश होता. या स्टोक मॅडविल गेम्सनी 1960 व्यापक आंतरराष्ट्रीय रूप घेतलं आणि ती पहिली पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणून गणली जाते. रोम इथं झालेल्या या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये 23 देशांचे 400 खेळाडू सहभागी झाले होते. 1989 द इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटीची स्थापना करण्यात आली, तर 1988 पॅरालिम्पिक स्पर्धा ऑलिम्पिकचं यजमानपद असलेल्या शहरामध्येच खेळण्यात येते. ऑलिम्पिक झाल्यावर लगेच काही आठवड्यांच्या अंतराने या भरवल्या जाऊ लागल्या. तर आता सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अवनी लेखरा संदर्भात विशेष माहिती. अवनी लेखरा ही पॅरिस पॅरालिम्पिक 2024 भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकणारी ॲथलीट बनली आहे. तिने महिला स्टँडिंग 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलाय. अवनी लेखरा हिने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं, परंतु तिचा प्रवास त्यावेळी सुद्धा अजिबात सोपा नव्हता. फार कमी लोकांना माहिती असेल की वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी तिला अर्धांगवायू झाला होता आणि त्यानंतर तिचं आयुष्य संघर्षमय झालं. 2008 बीजिंग ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या अभिनव बिंद्रापासून प्रेरणा घेऊन तिने 2015 नेमबाजी हा विषय निवडला, व्यवसाय निवडला. खरं तर अवनीच्या वडिलांनीच आपल्या मुलीला खेळासाठी प्रोत्साहन दिला. She's nice. I'm happy. What's going right now on your mind? Or are you just blank? Happy to win a medal for my country. For someone is a big thing. You have got it twice now. I'm just so thankful to my team, my coaches, my parents, my country. That's it. Suvarna Padak Vijetya Avni Lekhra Vishay Adikchi Maiti Zanun Ghyuyat Graphic Chamadhyamato. अवनी लेखराचा जन्म 8 नोव्हेंबर 2001 रोजी जयपूर राजस्थान इथं झाला.
2012 मध्ये कार अपघातामध्ये पाठीच्या कण्याला तिच्या दुखापत झाले, त्यामुळे तिला अर्धांगवायू झाला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रापासून तिने प्रेरणा घेतली. राजस्थान विद्यापीठामधून तिने कायद्याची पदवी घेतलेली आहे. व्यावसायिक नेमबाजीमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवर तिने जागतिक विक्रम केलेला आहे. पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कारांची ती मानकरी आहे. नेमबाजीच्या SH1 या प्रकारामधून तिला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. तर नेमबाजीचा हा SH1 प्रकार म्हणजे काय आहे पाहूयात. अवनी लेखराला नेमबाजीच्या SH1 प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालंय. SH1 श्रेणी म्हणजे ज्या खेळाडूंचे हात नीट हलू शकत नाहीत, पाठीचा खालचा भाग नीट हलू शकत नाही, किंवा त्यांच्या पायाच्या हालचालीमध्ये समस्या आहेत. तर आता जाणून घेऊयात पॅरिस पॅरालिम्पिक 2024 या स्पर्धेबद्दल. ऑलिम्पिक नंतर पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. पॅरालिम्पिक 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे सुमारे 4400 खेळाडू आहेत. तर एकूण 22 क्रीडा प्रकारांमध्ये 549 सुवर्ण पदकांसाठी लढत आहे. भारताने पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक म्हणजे 84 खेळाडू पाठवले आहेत. 2021 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 9 खेळांमध्ये 54 खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि 19 पदकं जिंकली होती. आता पाहूयात 2024 पॅरालिम्पिकमध्ये भारत पदतालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे आणि आत्तापर्यंत आपण किती पदकं जिंकली आहेत. तर अर्थात नेमबाजीमध्ये अवनी लेखराने सुवर्णपदक भारतासाठी मिळवून दिलेलं आहे. तर नेमबाजी या प्रकारातच मनीष नरवालला रौप्य पदक मिळालंय. एअर रायफलमध्ये मोना अगरवालला कांस्य पदक मिळालेलं आहे. तर धावपटू प्रीती पाल हिने कांस्य पदक आपल्या नावावर करून घेतलंय. 10 मीटर पिस्टूलमध्ये रुबीना फ्रान्सिस हिला कांस्य पदक मिळालंय. तर या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काय निकष असतात ते आपण एकदा पाहूयात. पॅरालिम्पिकमध्ये खेळाडू त्यांच्या शरीरामधील इम्पेअरमेंट अर्थात अपंगत्वानुसार वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होतात. पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये अपंगत्वाच्या 10 विविध स्वरूपांचा विचार केला जातो. यामध्ये 3 मुख्य प्रकार आहेत. एक फिजिकल इम्पेअरमेंट म्हणजे शारीरिक अपंगत्व असतं. दुसरं विजन इम्पेअरमेंट म्हणजेच दृष्टी अपंगत्व आणि इंटलेक्च्युअल इम्पेअरमेंट म्हणजेच बौद्धिक अपंगत्व. काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात, मात्र काही खेळ असे विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतात. सर्व खेळाडूंना जिंकण्याची समान संधी असावी या दृष्टीने काही नियम निश्चित करण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये खेळाडूंच्या शारीरिक अपंगत्वाची पाहणी केली जाते, तसंच त्यांना खेळताना मदत व्हावी यासाठी काही सुविधा देण्यात येतात. उदाहरणार्थ दृष्टीनं अधू असलेले धावपटू गाईड रनरच्या साथीनं धावतात. व्हिज्युअली इम्पेअर्ड सायकलपटूंना गाईडच्या बरोबरीने मार्गक्रमण करावं लागतं. त्यांना पायलट म्हटलं जातं. व्हिज्युअली इम्पेअर्ड जलतरणपटूंच्या मदतीसाठी टॅपर्स असतात. पोहताना कधी वळायचं किंवा शर्यतीचा शेवट झालाय हे सांगण्यासाठी टॅपर्स त्यांच्या डोक्यावर किंवा शरीराच्या अन्य भागाला स्पर्श करून हे सांगत असतात.